लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज दुपारी येण्याची शक्यता आहे. काल रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत नावांवर खलबत झाली आहेत. पहिल्या यादीत 100 उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. बैठकीत 4 तास उमेदवारांची नावं ठरवण्याबाबत चर्चा झालेली आहे, मंथन झालेलं आहे. आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आता आपल्यासोबत आहेत. सुशांत, बहुतांश काही पक्षांच्या याद्या आता पुढे येत आहेत, काही नावं निश्चित होत आहेत. भाजपची पहिली यादी येऊ शकते का आणि त्यात महाराष्ट्रातली काही नावं असण्याची शक्यता आहे का? सौरभ, जर आपण बघितलं असेल तर काल जवळपास 4 तास बैठक झाली आणि बैठकीमध्ये उत्तर प्रदेश, छत्तीसगड, केरळ, तेलंगणा, बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह इतर जी राज्य आहेत, दिल्ली, उत्तराखंड, गोवा, याबाबत जी आहे ती चर्चा झाली, खलबत झाली. काही राज्यांची नावं जी आहेत ती जवळपास निश्चित झाली. मात्र महाराष्ट्रातील काही महत्वाच्या जागा आहेत, लोकसभा मतदारसंघ आहे, तिथे अजूनही तिढा कायम आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ असेल, तसेच महाराष्ट्रातील काही 2-3 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्या ती जागा नेमकी कोण लढणार आहे माहितीत यावर तिढा सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राबाबत काल फारशी चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. मात्र आज दुपारपर्यंत 100 ते 120 उमेदवार जे देशभरातील लोकसभेचे भाजपचे आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते. आता या यादीमध्ये भाजप महाराष्ट्रातील कोणत्या उमेदवाराच्या संधी मिळणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण जर आपण पाहिलं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील काल दिल्लीत होते, बराच वेळ चर्चा झाली. महाराष्ट्रातील काही जागा आहेत त्याबाबतचा तेढ जो आहे तो कायमच आहे. आपण जर पाहिलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून कालस्वाद निर्माण झाला होता, त्यामध्ये किरण सामंत, उदय सामंत यांनी एक वक्तव्य केलं होतं की ही जागा शिवसेना लढेल, तर दुसरीकडे नारायण राणे यांनी देखील ट्विट केलं होतं. म्हणून आता ज्या 100 उमेदवारांची यादी येणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील काही उमेदवारांचा नंबर लागतोय का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. सौरभ बरोबर, सुशांत धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.